मतदार संघात त्यांनी कुठलंही काम आणलं नाही, मोदीजींच्या विकासाच्या योजनेचे नारळ फोडली, महादेव दानकरांच्या रूपानं परभणीला एक कुशल नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, तरुण नेतृत्व, उच्च शिक्षित नेतृत्व अशा प्रकारचे खासदार दिलेले आहेत। माननीय शिंदे साहेबांचा आशीर्वाद, माननीय देवेंद्रजीचा आशीर्वाद, माननीय अजितदादा पवारांचा आशीर्वाद, माननीय नरेंद्र मोदीजींचा आशीर्वाद जानकरांना आहे। आमचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, अर्थातच महादेव जानकर आहेत। मी जास्त वेळ घेत नाही, मी दादांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। मी सुद्धा या लोकसभा मतदारसंघात संपर्क मंत्री होतो। माननीय नितीनजी गडकरी यांनी आम्हाला या लोकसभा मतदारसंघात 7000 कोटी रुपयाचा निधी दिला होता, अर्थातच तो देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे मिळाला होता, कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो। 7000 कोटी रुपये, काय अवस्था होती गंगाखेड परळी रस्त्याची, काय अवस्था होती जिंतूर वाटूर रस्त्याची, हे सारे डांबरीकरणाचे रस्ते, सिमेंटचे रस्ते 7000 कोटी रुपये केंद्र सरकारनं दिले। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या पंकजादाई मुंडे ग्रामविकास मंत्री होत्या, माननीय सुधीर भाऊ, माननीय बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा 3000 कोटी रुपये दिले, आणि एका दिवशी या परभणी शहरामध्ये 50000 लोकांच्या उपस्थितीमध्ये, 30000 महिलांच्या उपस्थितीमध्ये या परभणी लोकसभा मतदारसंघात 10000 कोटी रुपयाच्या कामाचे ही उद्घाटन झाले होते। आणि जगात जर्मनी भारतात परभणी करायचं असेल तर महादेव जानकरांना निवडून द्या। हे खरंय की राजेश इटेकरांना उभं राहायचं होतं, हे खरंय की 5 वर्ष आम्ही इथं भारतीय जनता पक्षानं तयारी केली होती, 2000 कार्यकर्त्यांनी गावागावातले बूथ मजबूत केले होते, 2000 कार्यकर्ते गेली 5 वर्ष गावागावामध्ये झोपड्या झोपड्यात जाऊन केंद्राच्या योजना राज्याच्या योजना राबवत होते। मात्र देवेंद्रजींनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही जरी तयारी केली असेल तर राहुलनं जरी तयारी केली असेल तर मला जानकर साहेबांना तिकीट द्यायचं। एकदा आज्ञा झाली, देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिला, बंदुकीच्या गोळीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे 2000 कार्यकर्ते उद्यापासून कामाला लागले पाहिजेत। जानकर साहेबांना लोकसभेत पाठवायचं, मोदीजींच्या पाठीशी उभा राहायला पाठवायचं। या देशाला महासत्ता करण्यासाठी, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद देण्यासाठी आपण जानकर साहेबांना निवडून द्यावं, अशा प्रकारची नम्र प्रार्थना, अशा प्रकारची नम्र विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो, धन्यवाद। धन्यवाद आदरणीय लोणीकर साहेब। हॅलो, धन्यवाद लोणीकर साहेब। जानकर साहेबांनी परभणीत घर घेतलं असं लोणीकर साहेब म्हणले, जास्त वेळ नाही परंतु मी सांगतो की विश्वाचे माझे घर म्हणणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा विचार जानकर साहेबांनी घेतला। या देशाला आपलं घर आणि या समाजाला आपलं कुटुंब मानलेल्या जानकर साहेबाला हे विश्वाचे माझे घर आहे म्हणून कोणी बाहेरचं आणि परकं म्हणण्याची गरज नाही। धन्यवाद लोणीकर साहेब। यानंतर जिंतूर सेलू विधानसभेच्या लोकप्रिय आमदार आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। आदरणीय मेघना दिदी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आज महायुतीच्या आदरणीय महादेवराव जानकर साहेबांच्या अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय आपल्या पंकजाताई साहेब आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने जमलेले परभणी लोकसभा मतदारसंघातून आलेले महायुतीचे सर्व समर्थक साहेब, आज खऱ्या अर्थाने आमच्या परभणी लोकसभेला
मोदीजींनी मागच्या 10 वर्षांपासून भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जे स्वप्न बघितलेलं आहे आणि त्या दृष्टीने मोदीजी आपला देश आणि आपण आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब आपण मराठवाड्यासाठी जे काही स्वप्न बघितलेलं आहे त्या स्वप्नाला न्याय द्यायचं काम महादेवराव जानकर साहेबांच्या माध्यमातून होईल अशी खात्री आम्हा सगळ्यांना पडलेली आहे. कारण की एक सुशिक्षित असं नेतृत्व सुशिक्षित असं उमेदवार आम्हाला या ठिकाणी आपण दिलेला आहे. साहेब भारतीय जनता पार्टीचं त्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे घाडगे साहेब आलेले आहेत. घनसावंगी मधनं लोणीकर साहेबांनी सांगितलं परभणीमध्ये आदरणीय बोर्डीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोहन भाऊ आहेत. 2277 बूथवरती भारतीय जनता पार्टीचं सगळ्या बूथवरती पक्क असं मजबूत जाळं या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे साहेब. म्हणून साहजिक आहे भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला संधी मिळावी. पण साहेब आपण जो निर्णय घेतला तो त्या क्षणी आम्ही सर्वांनी मान्य केला आणि महादेवराव जानकर साहेबांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभं राहण्याची आम्ही ठरवले आणि त्याच दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत. साहेब आमचा जिल्हा अनेक वर्षांपासून नुसतं म्हणलं जातं जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि खऱ्या अर्थाने परभणी विकासापासून कोसो दूर राहिली. साहेब आमचे खासदार दादा मला सांगायला या ठिकाणी वाईट वाटतं जेव्हा अधिवेशन संसदेमध्ये चालू असतं तेव्हा आमचे खासदार साहेब थोडे जेवण ठेवतात आणि दुर्दैव दादा आमच्या जिल्ह्याचे 300 कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या विकासाचा निधी या खासदारनी आणि त्या जिंतूरच्या भांबळेनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावून हे पैसे अडवून ठेवलेले आहेत. मग जिल्ह्याच्या विकासाच्या आर येणाऱ्या ह्यांना आता जनतेच्या कोर्टामध्ये जनता यांना या ठिकाणी धरा दाखवून देणार आहे. बाबाजानी खासाहेब सुद्धा या ठिकाणी पाथरीमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा त्या महायुतीच्या उमेदवाराला आम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे. आज या परभणी जिल्ह्यात आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड हे आम्ही महादेवराव जानकर साहेबांना देण्याचा प्रयत्न करू. आणि या परभणी लोकसभा मतदारसंघाला माहितीये अजित दादा आपल्यालाही आठवत असणार 2014 मध्ये जरी रामप्रसाद बोर्डीकर साहेब ह्या युतीसोबत नव्हते पण त्यांनी ठरवलं आणि आतापर्यंतचा इतिहास आहे 6 लोकसभांचा इतिहास आहे की रामप्रसाद बोर्डीकर साहेब जेव्हा जेव्हा युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात तेव्हा तेव्हा या ठिकाणून युतीचा उमेदवार निवडून आलेला आणि यावेळेस देखील महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. कारण की देश जो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय दादांच्या आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रगती करणार आहे त्यामध्ये आता आपल्याला मागे राहायचं नाहीये. या प्रगतीच्या या विकास रथामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून आज सर्वांनी निश्चय करून जायचा आहे की महादेवराव जानकर साहेबांना आपल्या बूथवरून सगळ्यांनी लीड द्यायची. मेरा बूथ सबसे मजबूत हाच मंत्र सगळ्यांनी या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे आणि मला खात्री आहे की आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड आपण आपल्या महायुतीच्या उमेदवारांना देऊ. साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला अपेक्षित आहे तशाच पद्धतीचं काम या ठिकाणी उभं करू आणि आपल्या महायुतीच्या उमेदवारांना म्हणजे महादेवराव जानकर साहेबांना आम्ही बहुसंख्य अशा मताने निवडून देऊ एवढंच या ठिकाणी बोलते थांबते. धन्यवाद. धन्यवाद दीदी. यानंतर आपल्या सर्वांचेच या ठिकाणी महायुतीचे परभणी लोकसभेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब मी आपणास विनंती करतो की उपस्थित परभणीकरांना आपल्या अभ्यासविषयी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी नाईक महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या सभेला आले ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमच्या भगिनी पंकजताई मुंडे गोपाळरावजी लोणीकर सदाभाऊ खोत रत्नाकर गुट्टे बाबा जानी राणी मेघनाताई बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर मोहन फळ संजय किनीकर रिपब्लिकन पार्टीचे पीएलपी पार्टीचे भाजपचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे आणि सर्व मित्र पक्षाच्या नेत्यांचा आभार मानून मी आपलं परभणीकरांना एवढं सांगू इच्छितो की महायुतीनं मला उमेदवारी दिली त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे आणि आपलं सरकार आणण्यासाठी
एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे, 70 वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही, पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केलेली आहे. मी माझा पक्ष आणि माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुतीच्या माग उभा राहण्यासाठी मी वचनबद्ध असाल एवढं सांगू इच्छितो. बांधवांनो, या नेत्यांनी ठरवलं, अमित शाह असतील, मोदी साहेब असतील, त्यांचाही धन्यवाद देईन. अजित दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही. देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात 2 कॅबिनेट मंत्री होते, 1 इंजिनियर आणि 1 प्राध्यापक होता, आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता. पंकजाताई माझी बहीण आहे, मला हे सांगायचं आहे, राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कोणी केली असाल तर ह्या माणसाने केलं आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. अजितदादा मिटेकर, राजेश मिटेकर असाल, लोणीकरचा चिरंजीव राहुल असाल, किंवा आमचे वयोवृद्ध नेते रामप्रसी बोर्डीकर असतील, किंवा आमचे मित्र अर्जुन कोतकर असतील, या चौघांना मी शब्द देतो. अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस मायाजवळ आहेत, राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही, शब्द देतो. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, मी खासदार जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही, कारण मला बायका पोरू नाही, घर नाही, दार नाही. रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो. आणि जसा वाराणसीचा विकास आहे, जसा नागपूरचा विकास आहे, जसा बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसला. अरे मी बी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मोदी साहेब मला ओळखतात, नड्डा साहेब ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला ओळखतात. मी त्यांना स्वतःसाठी मागाय काय येणार नाही, त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या, म्हणून त्यांच्या दारात मी 35-40 वर्ष फिरतोय, तिथे मी एक छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तुमचं काम कलेक्टर SP साऱ्यांच्या साक्षीनं करण्यासाठी मी प्रयत्न करीन एवढं अभिवचन देतो. मला इंग्लिश येतं, 17 भाषा येतात दादा, 17 भाषा येतात. खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं, हिंदी चांगलं लागतं, आणि मला ते चांगलं येतं. मोदी साहेबांपाशी बसून कसा फंड आणायचा, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित दादा, एकनाथ शिंदे आहेत, या तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो, एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा. आणि माझी आपल्याला विनंती आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे, मी 47 ठिकाणी एनडीआरची मदत करायला जाणार आहे, मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे, मी एक खासदार होणार आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे, सर्व तन मन धनाने साथ देऊन हे करण्याचा प्रयत्न करा. आपण मोड्या मॉडेल पार्लमेंटरी सीट बनण्याचा प्रयत्न करू, मॉडेल बनू, स्टार एमआयडीसी आणू, एअरपोर्ट आणण्याची सोय करू, एअरपोर्ट देखील, रेल्वेच्या दृष्टीने देखील आपण वॅगन आणि बोगीन करण्याचा प्रयत्न करू. समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करी, त्या दृष्टीने आपली प्रगती करू. परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा, विदर्भ, सॉरी मुंबई, पुणे इथं सगळ्या जातात. मी ह्या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार MIDC द्या, आम्हाला रस्ते नाही, विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करीन. माझं कुठं कॉलेज नाही, शाळा नाही, काय भांडगर नाही, लग्न नाही, लपडे नाही, कुठं काही नाही, काळजी करू नका. आपला जे आहे ते तुमच्यासाठीच आहे लोणीकर साहेब, काळजी करू नका. माझ्यानंतर नंबर तुमच्या पोराला मिळेल, राजेश मिटेकरला मिळेल, मेघनादेवी तुला मिळेल. मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला, अधिकाऱ्याला, एकनाथ शिंदेला विनंती करीन की मला युतीला टाका, युतीतलं झाली मी उत्तर प्रदेश मध्ये झाली, त्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे, मला तुम्ही दत्तक घेतलेलं आहे, त्या दत्तक चौपारण चांगलं फिडीन एवढी विनंती करतो. आणि ह्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जागा दिली. राष्ट्रवादीच्या कोटातले अजितदादा
बारामतीला महादेव जानकर देखील येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात हरिक येणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यात ती जागा मिळाल. मला 2-3 महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते ती जागा आपण असं करून तसं करू. त्यांनी जागा दिली त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली. बीजेपी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली, आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल मी तुमच्या तिघांचं देखील हृदयात अभिनंदन करतो. आणि मला दिल्लीला जाण्याची आपण संधी देताल, आशीर्वाद करताल अशा अपेक्षा व्यक्त करून मी आपली जागा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय जानकर साहेब परभणीकरांना. आपण आपल्या अभ्यास वृत्तीने या ठिकाणी आश्वस्त केलं. यानंतर महाराष्ट्राच्या रणरागिणी आदरणीय पंकजाबाई मुंडे यांचा आनंद करतो. उपस्थित परभणीकरांना आपण मार्गदर्शन करू. आज महायुतीचे उमेदवार आमचे बंधू महादेवरावजी जानकर यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, मंचावर उपस्थित उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आमचे सहकारी बबनरावजी लोणीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुराणी, आमचे सहकारी सदाभाऊ खोत, राजेशजी मेटेकर, माजी आमदार मोहन फड, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, माजी आमदार विलासरावजी खरास या मंचावर उपस्थित, संजय केणेकर, राहुल लोणीकर, संतोष मुरकुटे, सौरभ परिहार उपस्थित सर्व मान्यवर आणि महादेव जानकर यांच्या नाम निर्देशनासाठी आणि त्यांच्या विजयाच्या निश्चयासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आलेल्या सर्व जनता जनार्दनाला माझा नमस्कार. जय मल्ला. मी आज इथे प्रचाराच्या या सभेला आले. मला काल महादेवजी जानकर यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं मी फॉर्म भरतोय. आज 1 एप्रिल आहे. मला आधी वाटलं की एप्रिल फुलच करावी. मला म्हणले नाही आजच फॉर्म भरणार आहे आणि आज फॉर्म भरण्यासाठी ताई तुला यायचंय. त्यांनी मला फोन नसता केला तरी माझ्या आतापर्यंतच्या परंपरेनुसार त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मी हातभार लावण्यासाठी आलेच असते याच्यात कुठल्याही शंका असण्याचं कारण. मला आठवतो तो दिवस जेव्हा महादेव जानकरांच्या कार्यक्रमाला चौंडीला मी आणि मुंडे साहेब गेलो होतो आणि तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या वारस पंकजा मुंडे आहे तरी मी महादेव जानकरांना माझा मुलगा मानतो. तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही पण राजकीय वारसा नक्की मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जेव्हा महादेव जानकरांना मारा लढायची इच्छा होती तेव्हा मला मुंडे साहेबांनी एक काम दिलं होतं आणि तेव्हा महादेव जानकर साहेबांनी मारामतीचं निवडणूक लढली होती. हापशावर आंघोळ करायची, जिथं बाज मिळेल तिथं झाडू हवायचं, जे शेतामध्ये खाणारे शेतकरी बांधव आहेत आपले मजूर बांधव आहेत ते खातात तेच खायचं, की कुठलाही आर्थिक शक्ती न लावता सुद्धा सामान्य माणसाच्या कुडामध्ये झोपडीमध्ये राहून या माणसाने इतिहास केला आणि त्यांच्या पाठीमागे मुंडे साहेबांनी आशीर्वाद उभा केला. एक बहीण म्हणून मी त्यांची साथ दिली. त्याच्यानंतर ते आमच्या महायुतीत राहिले, विधान परिषद दिली, आता आमदार झाले आणि मंत्री झाले आणि अत्यंत चांगलं काम विटेकरांनी कुठलीही आशा नाही आणि तो एका जागी राहत नाही आणि तुमच्या विकासासाठी बारामतीत सुरू झालेला प्रवास भटकत भटकत येऊन परभणीमध्ये थांबलेला आहे. त्यांना विजयी करायची जबाबदारी मंचावरच्या प्रत्येक माणसाची जेवढी आहे तेवढी तुमच्या सर्वांची देखील आहे.
विकासाचं काम करण्यासाठीच अनेक शक्ती आज एक आल्या. खरं तर 5 वर्षापूर्वी जेव्हा मी सभा घेत होते तेव्हा या सभा मी वेगळ्या शक्तींविषयी वेगळ्या व्यक्तींसाठी घेतल्या होत. पण आता राज्यात एवढे बदल झालेले आहेत की मला मध्यांचे विचारले की ताई तुम्ही मागच्या वेळी सर्व अंगाने आहे आणि म्हणून मी इथे आलेले आहे. आपण सर्वजण या भागाच्या विकासाची या भागाला एक ओळखीची गरज आहे. डायरेक्ट सत्तेच्या बरोबर राहून सर्वांगीण विकास करण्यासाठी महादेवजी जानकर यांना आपण प्रचंड मताने विजय करा आणि एक गरीब सामान्य माणूस राजकारणामध्ये एका उंचीवर जाण्याची स्वप्न बघतो तर त्या स्वप्नांना तुमच्या सगळ्यांच्या हाताची साथ मिळाली पाहिजे अशा प्रकारचं उदाहरण इथे प्रस्थापित करा. जानकर साहेब मी तुम्हाला पण हक्काने सांगणार आहे, तुम्ही या लोकांसाठी इथे घर घ्या. तुम्हाला काही फार मोठ्या घराची गरज नाही, तुम्ही एकटेच आहेत. तुम्हाला काही फार मोठ्या घराची गरज नाही. जे काही घर तुम्ही घेताल त्या घरासमोर वंचितांची पीडितांची गर्दी झाली पाहिजे आणि त्यांचं प्रत्येक काम तुम्ही मार्गी लावलं पाहिजे. तुम्ही इथे राहा, या लोकांच्या विकासासाठी काम करा, त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी काम करा. ईश्वराने तुम्हाला दिलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं जनतेची सेवा करून करा. कारण सत्ता म्हणजे सर्व नाही, सत्तेमध्ये आम्ही राहिलोय पण माझ्या अनुभवामध्ये फक्त 95 ते 99 सालापर्यंत साहेबांना सत्ता होती, नंतर कधीही सत्ता नव्हती. पण जनतेच्या मनातली त्यांची सत्ता कधीच कमी झाली. मी सुद्धा आता स्वतःच्या अनुभवान सांगते. खरं तर आता मी उमेदवार आहे, उमेदवार असल्यामुळे मला माझ्या मतदारसंघात राहणं आवश्यक आहे. बऱ्याच चर्चा बऱ्याच गोष्टी अमुक आहे निवडणूक तमुक आहे निवडणूक बाहेर येत आहेत, त्यामुळे मी अगदी डीप जाऊन काम करते, लोकांच्या भेटीगाठी घेते. मी लोकसभेत आत्ताच जाईन असं मला वाटलं नव्हतं, पण पक्षाचा आदेश आहे, मी निवडणूक लढायला उभी राहिलेली आहे. आणि असं असताना सगळेजण मला म्हणतात ताई तुम्ही सभेला या, तेव्हा मला वाटलं नाही की बाहेर मी फार राज्यात वेळ देऊ शकेन. पण जानकर साहेब तुमच्या प्रेमापोटी मला इथे येणं भाग होत, तुमच्यासाठी मी इथे आले. पण आज निवडणूक लढताना तुम्ही लोकांना जो शब्द द्यायचा आहे तो शब्द त्यांच्या सेवेचा आहे. आज पाठच्या कुठल्याही पदावर नसताना सुद्धा जेव्हा मी लोकांच्या समोर जाते, लोक माझ्या विकासाचं उदाहरण देत आहेत, तेव्हाच्या सर्व जाती धर्माला सबोध घेऊन जाण्याचं उदाहरण देत आहेत, तसं उदाहरण तुमच्याही बाबतीत लोक देतील याचा मला पूर्णतः विश्वास. पद आणि प्रतिष्ठा ही कमीत कमी फिकी पडते जेव्हा माणूस डायरेक्ट लोकांच्या संपर्कात आणि सेवेत असतो. त्याच्यामुळे आपण सर्वांनी लोकांच्या सेवेसाठी आपण जे व्रत घेतलंय ते व्रत पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावं असा विश्वास व्यक्त करते. आणि माझ्या भावाला जानकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, या ठिकाणी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण केलं. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करते. आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पंकजाताई मुंडे, तसंच आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर, विधिमंडळातील माझे सहकारी बाबनराव लोणीकर, रत्नाकरजी गुट्टे, मेघनाथाई बोर्डीकर, बाबा जानी दुराणी, सदाभाऊ खोत, राजेश विटेकर, रामप्रसाद कोंडीकर, विलासराव करात, मोहनराव फड, प्रताप देशमुख, संजय केनेकर, राहुल लोणीकर, संतोष मुरगुटे, प्रताप देशमुख, राजेश देशमुख, व्यंकटेश शिंदे, बी एन दाभाडे, रवींद्र तौ, पवनाताई नकाते, सचिन खरात, अनेक
महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे सर्व घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व आजीबाजी आमचे सहकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो परभणीच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये आज इथं महायुतीचे जाहीर सभेत उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच, म्हणजे माझ्या जालना मधला गर्थांगविंगी आणि परतूर आणि माझ्या परभणी जिल्ह्यातल्या चारी विधानसभा मतदारसंघात आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. परभणीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाला विकासाकडे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान पदी बसवण्याच्यासाठी आपण सज्ज असणाऱ्या सर्व मतदारांचा देखील मी स्वागत करतो. आज एका महत्वाच्या कार्यक्रमाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष झाली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आलेले होते. स्वतः अर्थमंत्री तिथं होत्या, मी होतो, देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री होते आणि त्या कार्यक्रमामुळे आम्हाला थोडासा यायला उशीर लागला. फॉर्म भरला गेलेला आहे, आधीच्या अनेक वक्त्यांची भाषणं इथं झालेली आहे. उद्याची निवडणूक परभणीकरांनो, जालनाकरांनो, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडं त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या 5 वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले, त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं. मित्रांनो, अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र, परंतु समाजाच्या करता, राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय. बघाशी अधिकच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठेही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली, एखादं पोपट असलं तरी त्या पोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात, तिथं चांगलं करू शकतात, सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांग दादा कॅबिनेट मंत्री परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात, आमच्यामध्ये काही जण इच्छुक होते. प्रत्येकाला इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. परंतु एकदा वरिष्ठांनी, एकदा युतीच्या माध्यमांनी घेतलेला निर्णय शिरसावंत म्हणून सगळ्यांनी आज ही उपस्थिती दाखवली. मित्रांनो, ही निवडणूक 26/4 मतदान आहे, फक्त 25 दिवस तुमच्या हातामध्ये राहिलेले. फार
इच्छेने तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचण्याचं काम ते मी पण बारामती. त्यामुळं बऱ्याचदा आपल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले मित्रपक्ष या सगळ्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक स्वतःची समजून लढवावी लागणार आहे. तुम्ही विकासाच्या बद्दल काळजी करू नका. आता हेलिकॉप्टर मध्ये उतरलो आणि येताना मी देवेंद्रजी, महादेव जानकर आणि बबनराव लोणीकर गाडीत बसलो होतो. बसल्या बसल्या आम्हाला दोघांना सांगत होते की ह्या शहरामधले रस्ते खराब आहेत, इथं निधी दिला पाहिजे. नितीन गडकरी साहेबांनी, मोदी साहेबांनी बाहेरचे रस्ते नॅशनल हायवे चांगले केलेले, परंतु समृद्धी महामार्ग हा नागपूर पासून मुंबई पर्यंत गेलाय, आता जालन्यापासून नांदेड पर्यंत जातोय. आमचा परभणी राहतंय, इथंही काही मार्ग काढा. काळजी करू नका. तुम्ही उद्याच्या 26 तारखेला अजूनही त्यांना चिन्ह मिळालं नाही, चिन्ह मागितलेलं आहे परंतु कुठलं चिन्ह मिळेल. ते चिन्ह मिळाल्यानंतर त्या चिन्हाचं शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा. महादेवरांना प्रचंड मताधिक्यानी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता पाठवा. तुमचे रस्ते आहेत, तुमचे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता, तुमचं मेडिकल कॉलेज आहे ते पण मेडिकल कॉलेज आपल्या महायुतीच्या सरकारने मंजूर केलेलं आहे, अशा अनेक गोष्टी आपण करण्याच्या करता कटिबद्ध आहोत. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आम्ही कुणी कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. रजाकारांशी इथल्या एका पिढीनं केलेला संघर्ष आणि त्या संघर्षामुळे मुक्त झालेला माझा मराठवाडा, या मराठवाडा संघामधल्या ज्ञात अज्ञात लोकांनी बलिदान दिलं त्यांना देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आज आम्ही उमेदवार जो काही दिलेला आहे, माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की त्यांनी आपली एक वेगळी ओळख ही महादेव जानकरांनी निर्माण केलेली आहे. राज्यात आणि देशात देखील त्यांची ओळख आहे. गुजरात, कर्नाटक अशा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या रासपनं स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते सर्वसामान्य समाजाचे, समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणारा अशा प्रकारचं महादेवरावांचं नेतृत्व आहे. अत्यंत साधी राणी आणि उच्च विचारसरणी अशा स्वभावाचा हा लोकनेता आज परभणीकरांच्या सेवेसाठी लोकसभेमध्ये पाठवणं आवश्यक आहे. बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची आमची सर्व महायुतीची भूमिका ही पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. राजकारणामध्ये चांगले सहकारी जोडणं हे देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्यांची शिकवण आम्ही सगळ्यांनी अवलंबलेली आहे. आम्ही चांगले चांगले लोक जोडत गेलेलो आहे. आज जानकर साहेब, आमचे सदाभाऊ खोत, सचिन, रामदास आठवले हे सगळेजण महायुतीच्या सोबत आहेत आणि परभणीचे उमेदवार म्हणून जानकर साहेब एक सामाजिक न्याय आणि विकासाचं विजन असलेले नेते आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी नामांकित अशा शिक्षण संस्थेत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. शेवटी शिक्षण कधी वाया जात नाही. आपले प्रश्न त्या पार्लमेंटमध्ये अशी अतिशय तडफेडी मांडण्याच्या करता तिथं योग्य अशा प्रकारची भूमिका महादेव जानकर साहेब बजावल्याशिवाय राहणार नाही. माझी दुसरी एक तुम्हाला विनंती आहे, आज विरोधी पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाहीये. सध्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. गेले 10 वर्ष प्रचंड काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात होत आहे. बंदरा म्हणू नका, पोर्ट, विमानतळ म्हणू नका, नॅशनल हायवे म्हणू नका, ज्या ज्या गोष्टी, वंदे भारत ट्रेन असेल, रेल्वे असेल, प्रचंड मोठं काम या देशामध्ये कधी मागे घडले नव्हतं एवढं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये घडतंय. आणि उद्याची 10 वर्षाच्या करता त्यांचा एक प्लॅन आहे, त्यांचा विजन आहे. त्यांनी आज देखील त्या सभेमध्ये आम्हाला सकाळी सांगितलं, मित्रांनो तुमचं पवित्र मत अतिशय महत्वाचं आहे,
लोकांची दिशाभूल करण्याच्या करता असं सांगितलं जातं की 400 पार केल्यानंतर संविधान बदलतील. मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान कुणी माहेरचा नाव बदलू शकत नाही. निव्वळ दिशाभूल चाललेली प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की संविधान बदलणार, घटना बदलणार, निवडणुकाच पुढे होणार नाही असले काही बेताल वक्तव्य चाललेली आहे. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, बाबांनो याच्यावर विश्वास ठेवू नका. त्याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये तथ्य नाहीये आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या. अल्पसंख्याक समाजाला मी विश्वास देतो की आपण काही काळजी करू नका, आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला आधार देऊ, सगळ्यांना गुण्या गोविंदांनी नांदता येईल. माझ्या महाराष्ट्रामध्ये जाती असा लोक राहील त्याकरता आम्ही जीवाचं रान करू. त्याबद्दल देखील कुठल्याही समाजाने कुठल्याही घटकाने आम्ही कुठेतरी एकटा पडलेलो आहे, आम्हाला कुणी वाली राहिलेलं नाहीये अशा प्रकारची भावना कृपा करून मनामध्ये कुणी आणू नका. ही लोकांची देशाचं भवितव्य ठरवणारी लोकांची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघा. आम्ही एवढा दावा तुम्हाला निश्चितपणे करू इच्छितो, मागे 10 वर्ष तुम्ही ज्या खासदाराला निवडून दिलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं माझ्या परभणी आणि जालन्याचा घनसावंगी आणि परतूर या लोकसभा मतदारसंघाचा विकास आमचे महादेवराव जानकर केल्याशिवाय राहणार नाही याबद्दलची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो, त्याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. माझा राजेश पिटेकर असेल किंवा बाकीचे राहुल असतील, बोर्डीकर असतील, इतर सहकारी असतील, बोर्डीकरांच्या बद्दल राहुलच्या बद्दल जास्त अधिकार वाढीन देवेंद्रजी सांगतील, परंतु मी एवढा परभणीकरांना शब्द देतो, मी राजेशला तयारी करायला सांगितलं होतं परंतु एकदा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आणि इथं महादेव जानकरांना पण प्रतिनिधित्व देणं गरजेचं ज्यावेळेस होतं, महाराष्ट्राच्या हिताचं होतं, समाजाच्या भल्याचं होतं, त्यावेळेस मी राजेशला थांबायला सांगितलं. परंतु आज मी परभणीकरांना सांगतो, उद्याच्या 6 महिन्याच्या आत राजेशला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, हा विश्वास मी माझ्या परभणीकरांना देतो. बाकीच्यांनी पण काळजी करू नका, ज्याच्या त्याच्या सन्मानाची पद देण्याचं काम आम्ही सगळेजण महायुतीच्या माध्यमातून करू. उद्याच्या पासून प्रचार करताना माझं नावच घातलं नाही, माझा फोटोच नव्हता, मला बोलायलाच दिलं नाही, मला पायाकडे बघून हसलेच नाही, असलं काही म्हणू नका. हे काही कोणाच्या घरचं लग्न नाहीये, हे आपलं स्वतःच काम आहे. शेवटी महादेव जानकर इथं नवीन आहे, ठीक आहे, मागच्या वेळेस रत्नाकर गुट्ट्यांना निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं, परंतु सगळ्यांनी मिळून एवढ्या मोठ्या 140 कोटी जनतेचा कारभार हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं जगामध्ये तुमच्या माझ्या भारताची शान आणि मान वाढवण्याचं काम केलेलं आहे, उंचावण्याचं काम केलेलं आहे, हे आपण बघतो. कुठेही आपल्या देशाचे पंतप्रधान जातात त्यावेळेस अतिशय अभिमानाने आपल्या सगळ्यांची छाती फुलून येते, अभिमानाने आपली सगळ्यांची मान उंचावते. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे बदललेला आहे. जगामध्ये तिसरी अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता येईल, प्रत्येकाला घर कसं देता येईल, प्रत्येकाला नळाचं पाण्याचं कनेक्शन कसं देता येईल, प्रत्येकाचा हक्क कसा त्याला मिळून देता येईल, याबद्दल हे इंडियाचं सरकार काम करतंय. उद्याच्याही काळामध्ये माझ्या महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याच्या करता परभणीकरांनी जालनाकरांनी साथ द्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. महादेवरावांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं ही विनंती करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय आजीदादा. यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत करू. हिंद वीज स्वराज्याचे सरसंस्थापक
छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, आपल्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, ते राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा नेता असलेले महादेवराव जानकरजी, बबनराव लोणीकरजी, रत्नाकर गुट्टेजी, मेघनादिदी बोर्डीकर, बाबाजी बाबाजानी दुराणीजी, सदाभाऊ खोतजी, राजेश विटेकरजी, रामप्रसाद बोर्डीकरजी, विलास खरातजी, मोहनभाऊ फड, संजयभाऊ केणेकर, राहुलदादा लोणीकर, संतोषभाऊ मुकुटे, राजेशजी देशमुख, आनंदराव भरोसे, व्यंकटराव शिंदे, बी एन दाभाडे, प्रतापभाऊ देशमुख, सतीश गाडगे, भावनाताई नखाते, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, दादांनी आताच सांगितलं आम्हाला याला उशीर का झाला. आज देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते. ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं, निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय. आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय, आता तुम्ही इथनं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता. मोदीजी म्हणाले जानकरजी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं. और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकरजी को आपके यहां भेजा है, अब आपकी जिम्मेदारी है जानकरजी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए. मोदी जींचा संदेश तुमच्या पर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे. सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का? जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का? बहुमताने पाठवणार का? रेकॉर्ड मताने पाठवणार का? मग मी तुम्हाला सांगतो, महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे. 5 वर्ष माझ्या सोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं, कुरकुर नाही कुरबुर नाही, सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं, सामान्य माणसाकरता काम करायचं आणि 5 वर्षामध्ये 1 रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे. म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे. अरे महादेव जानकरांची श्रीमंती इथे बसलेले लोक आहेत. महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्या बद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मी अजितदादांचे विशेष आभार मानेन, ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अजितदादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे. दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे.
आणि त्यांनीही ते मान्य केलं. खरं म्हणजे विटेकर असतील, लोणीकर असतील किंवा आमचे बोर्डीकर साहेब असतील, सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती. पण आता या तीनही ताकदी आणि मंचावरची सगळी ताकद आता महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभी राहणार आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल, अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मोदीजींच्या नेतृत्वात तर आम्ही सगळे काम करतोय भारतीय जनता पार्टी असेल, आमची रिपाई असेल, आमचं रासप असेल, आमच्या सरावखोताची रयत क्रांती असेल. मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण एक अतिशय मोठा अशा प्रकारचं महायुतीचं एक गठबंधन आम्ही तयार केलाय. आणि आता मी तुम्हाला सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने 41 खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले. आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत. आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत, तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत, हा विश्वास मला आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षामध्ये देश बदलला. गरिबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा, पण पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात कोणी राबवला असेल तर तो मोदीजींनी राबवला. आपल्याला आश्चर्य वाटेल, जगही तोंडात बोट घालतंय, 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं. जगातले अर्थशास्त्री म्हणतात, हे भारतामध्ये काय आश्चर्य झालं, जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी कसं करून दाखवलं. कारण मोदीजींनी मुठभर लोकांकरता काम केलं नाही. गरीबाला घर मिळालं पाहिजे, गरीबाला पाणी मिळालं पाहिजे, गरीबाच्या घरी वीज गेली पाहिजे, गरीबाच्या घरी सिलेंडर गेलं पाहिजे, गरीबांच्या आमच्या महिलांना शौचालय मिळालं पाहिजे, मुद्रा सालों में पुढच्या 5 वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलणार आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आज ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत, आपल्या सगळ्यांना घेतलाय नागपूर पासून गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या परभणी मधनं चाललेला आहे. आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे, या महामार्गाच्या दुतर्फा त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करणार आहोत, MIDC तयार करणार आहोत, कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत, कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत. एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे 15 जिल्ह्या